मलकापूर मध्ये वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शहर व्यापारी संघटनेच्या वतीने रविवार पासून 3 दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला होता। यानुसार आजपासून 3 दिवस शहरात मेडिकल व वैद्यकीय सेवा वगळता शहर संपूर्ण लॉकडाऊन आहे। आज पहिल्या दिवसाच्या या कर्फ्यूला शहरवासियांनी चांगला प्रतिसाद मिळाला। देत आपलाही प्रतिष्ठान स्वयंस्फूर्तीने बंद ठेवली आहे। मलकापूर तालुक्यात कोरोनाची वाढती रुग्ण संख्येला शहरात आणि बाजारात होणारी गर्दी हे कारण असू शकते असे ग्राह्य धरून ही साखळी तोडण्यासाठी येथील व्यापाऱ्यांनी रविवारपासून 3 दिवसांचा जनता कर्फ्यू लागू केला आहे। तर या जनता कर्फ्यूला शहरवासियांनी चांगला प्रतिसाद दिलाय। दरम्यान नागरिक व व्यापारी यांनी स्वयंस्फूर्तीने घेतलेल्या या निर्णयामुळे उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष ऍडव्होकेट हरीश रावळ यांनी नगर परिषदेच्या वतीने जनता कर्फ्यूच्या 3 दिवसात शहर निर्जंतुकीकरणासाठी संपूर्ण शहरात हायपोक्लोराईड व धूर फवारणी करण्याचा निर्णय घेतला आहे। मलकापूर शहर व ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे। यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील काही नागरिक व व्यापाऱ्यांनी प्रशासनाच्या आदेशाची वाट न पाहता आरोग्याच्या दृष्टिकोनातून स्वतःहून 100% लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय घेतला आहे। त्या अनुषंगाने मेडिकल व वैद्यकीय सेवा वगळता मलकापूर शहर आजपासून 3 दिवस कडकडीत बंद आहे।